मित्रांनो तुझीच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा स्वराज हा मल्लारला म्हणतो गुरुजी जर पिहू पुढच्या सांगतोय तेव्हा मल्लार म्हणतो अरे स्वराज तू हे काय बोलतोस बाळा तेव्हा स्वराज म्हणतो मला माफ करा गुरुजी परंतु आता मी जे बोललोय ना तेच मी करणार असं म्हणून तो तेथून निघून जातो त्यावरती क्षमा त्याच्या पाठोपाठ धावते इकडे मॅक म्हणतो फायनल राऊंड मध्ये कसला ड्रामा मिळालाय आपल्याला आता इथे शो आपल्या हिट होणार तेव्हा त्याचा सेक्रेटरी म्हणतो तुम्हाला एक अजून आयडिया सांगू का तर सेक्रेटरी म्हणतो की आपण फायनल राऊंड मध्ये स्वराज ऐवजी पिहू सिलेक्ट करूयात म्हणजे अजून मोठा ड्रामा मिळेल तेव्हा मॅक म्हणतो गुड आयडिया आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणून तो लगेच मल्हार गाठ घेण्यासाठी येतो इकडे स्वराज हा दार उघडून हॉलच्या बाहेर आलेला असतो मल्हार तेथे येतो आणि स्वराजला समजावू लागतो स्वराज म्हणतो मी जे म्हटलो ना तेच होणार मल्हार गुरुजी तेवढ्यातच मॅक तेथे येतो आणि तुमच्याबरोबर महत्त्वाचं बोलायचंय असं म्हणून तो मल्हारला दुसरीकडे घेऊन जातो तेव्हा क्षमाही खूप नाराज होते इकडे मोनिका पेऊच्या मनात नको ते भरवत असते तुला समजलं ना आता डॅडा तुझा कसा वागतो ते अगं तुला किती वेळा सांगितलं असं डॅडावर विश्वास ठेवत जाऊ नकोस तू माझं ऐक परंतु नाही किती दिवस तू तो रियाज करत बसलीस काही झाला का फायदा चल आपण ह्या स्पेसमधून आउटच होऊयात म्हणून त्या दोघीही जायला निघतातच तेव्हा इलाचा मोनिकाला फोन येतो तेव्हा मोनिका म्हणते बोल काय झालं तेव्हा इला म्हणते अगं पिहू गेली ना फायनल राऊंडला काय झालं पुढे मोनिका म्हणते अगं तुला काही समजतं की नाही मम्मा तुला एक काम सांगितलं ते तू धड केलं नाही मल्हारला अडकवून ठेवण्याचं काम तुला सांगितलं होतं ना एक काम जमत नाही तुला आणि तुला काय सांगू ग पिहू फायनल राऊंडला गेली की नाही me mm -hmm. तेव्हा पिहू खूप रडती आहे तू फोन ठेवतेस का कारण की पिहू फायनल राऊंडमध्ये गेली नाही असं मोनिका म्हणते फोन ठेवते गाडीत बसणारच असते तेवढ्यातच मल्हार तेथे येतो तो तिला रिक्वेस्ट करतो अगं आतमध्ये चल तुझ्यासाठी काहीतरी महत्त्वाचं त्यांना सांगायचं आहे आणि पिहूसाठी पण मी पिहूला घेतो तू चल परंतु मोनिका ऐकायला तयार नसते त्यावरती तेथे मॅगचा सेक्रेटरी येतो आणि म्हणतो मॅडम प्लीज चला आतमध्ये तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे एक खूप मोठी अनाऊन्समेंट करायची आहे मोनिका पिहू घेऊन लगेच आतमध्ये येते सगळे स्पर्धक पुन्हा स्टेजवर आलेले असतात सगळे जण टाळ्या वाजवतात तेव्हा मोनिकाला समजत नाही नक्की काय आहे पुढे होस्ट प्राजक्ता म्हणते आपल्यासाठी खूप मोठं आणि आहे प्रश्न पडतो की आता नक्की कोणती अनाउन्समेंट असेल त्यानंतर जेजस पुढे होतात आणि म्हणतात मल्हार हा एक आमचा खूप चांगला मित्र आणि आमच्या बरोबरीने गाणारा आहे एक खूप मोठा सुपर सिंगर आहे आणि लास्ट टाइम जो परफॉर्मन्स झाला इथे मल्हारचा शिष्य स्वराज आणि त्याच्या मुलीचा म्हणजे पिहूचा खरंच ते परफॉर्मन्स एकदम तोडीसतोड देत झाले फक्त पिहूमध्ये अडखळली म्हणून आम्ही तिला दुसरी संधी देण्याचं ठरवलं आहे ती खूप छान गायली खरंच खूप छान गायली तेव्हा हे एकदा सगळ्यांना खूप आनंद होतो पिहू आनंदाने उड्या मारू लागते कारण की फायनली तिचं सिलेक्शन झालेलं असतं मोनिका फक्त मल्हारकडे बघतच राहते पिहू आनंदाने उड्या मारतच पुढे येते स्वराज जवळ उभी राहते स्वराज तिचं अभिनंदन करतो त्यानंतर एक इकडे सगळ्यांनाच खरं खूप आनंद झालेला असतो मल्हार हा स्टेजवर जातो आणि स्वराजला घट्ट मिठीत घेतो स्वराज, स्वराज मुळेच फायनल ही शक्य झालेलं असतं पिहू आणि तिला बरोबरीने दर्जा दिला पाहिजे असं तिला वाटत असतं नंतर मल्हार हा स्वराजचे हात पकडतो त्याला घेऊन तो नाचत असतो आनंद सेलिब्रेट करत असतो ते पाहून इकडे मोनिकाचा पार जळफळाट होऊ लागतो ती मनातल्या मनात म्हणू मनात लागते मल्हार तुला जेवढं नाचायचंय ना तेवढं नाचून घे कारण की हा आनंद मी फायनल पर्यंत नाही टिकू देणार तर दुसरीकडे निरंजन मामा पैसे घेऊन घरी येतात आणि मोनिकाच्या कपटात ठेवून देतात मनाशीच म्हणतात ज्याचे पैसे त्याच्याकडे गेले आणि शामलीची कटकट देखील नाही तेवढ्यातच तेथे विजय येतो आणि म्हणतो की तुम्ही इथे काय करताय तुम्ही तर आता कार्यक्रमाच्या ठिकाणी असायला हो होतं ना निरंजन मामा थोडे घाबरतातच आणि म्हणतात हो कार्यक्रमाच्या ठिकाणी मी असायला होतं हे खरं आहे परंतु मला थे थे गरी गरी तर ते पोटात गडबड झाली म्हटलं घरी यावं घरी आल्यानंतर मग म्हटलं सगळं चेक करावं सगळ्या रूमच्या लाईट्स वगैरे बंद आहेत की नाही दारं खिडक्या बंद आहेत की नाही निरंजन मामा खोटं बोललेले असतात कारण त्यांना लपवायचं असतं हे पैसे शामलीने चोरले आहेत ते त्यानंतर इकडे विजय म्हणतो म्हणजे तुम्हाला बातमी समजली नाही का मग तेव्हा मामा म्हणतात की नाही ना काय झालं नक्की तिकडे आता मी कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललो आहे विजय मामाला सांगतो की दोघांचंही सिलेक्शन झालं आहे पिहू आणि स्वराचं पण तेव्हा मामाचा आनंद गगनात मावेनासा होतो मामा म्हणतात हो मी स्वराचं गाणं खूपदा आहे परंतु पिहू बेटाचं नव्हतं ऐकलं बरं झालं बिचारीने खूप मेहनत घेतली होती तेव्हा सगळेजण तिकडे पुन्हा जायला निघतात इकडे मोनिका आणि पिहू या दोघीही पुढे जातात तर मल्हार स्वरा आई आणि क्षमा हे सगळे जण मागे थांबतात तेव्हा स्वराज हा मल्हारला म्हणतो पाहिलं ना पिहू किती खुश होती तेव्हा मल्हार म्हणतो हो बाळा खुश होती पण एक गोष्ट चुकलास तू तु। तुम्ही दोघेही स्पर्धेमध्ये उतरला होतात पिहूचं नाही सिलेक्शन झालं त्याला आपण काय करायचं पिहू थोडी अडखळली होती ना स्वराज म्हणतो मला पिहूबद्दल खरंच खूप वाईट वाटत होतं म्हणून मी हा निर्णय घेतला तेव्हा मल्हार म्हणतो अरे बाळा आता ठीक आहे आयुष्यात असे खूप प्रसंग येतील मग प्रत्येक प्रसंगी तू करणार आहे का पिहूचं मन राखत बसणार आहे का तेव्हा स्वराज म्हणतो तिने पण मेहनत घेतलीच होती ना पण मल्हार म्हणतो बाळा जे 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 निर्णय घेतात ना त्या निर्णयापुढे स्पर्धकांनी जायचं तेव्हा स्वराज म्हणतो बरं ठीक आहे पण पिहूच्या चेहऱ्यावरचा आनंदही तितक्यात महत्वाचा होता मल्हार सारखे सारखे स्वराजचे आभार मानत असतो आणि म्हणतो तू आज जे काही केलंय ना त्याने मला तुझा अभिमान वाटतो खूप तू एवढा लहान असताना ही खूप समजूतदार आहेस बाळा तू पिहूसाठी खूप काही करतोस तर त्यानंतर इकडे मोनिका आणि स्वराज हे पार्टी करण्याचं ठरवतात सक्सेस सेलिब्रेट करण्याचं ठरवतात तेव्हा त्या दोघीही आईस्क्रीम खाणार असतात तेवढ्यातच स्वराज तेथे येतो आणि म्हणतो की मनुका काकू प्लीज पिहूला नका देऊ आईस्क्रीम कारण तिचा आवाज बसेल ती फायनल राऊंडमध्ये गेली आहे तेव्हा क्षमाही पुढे होते आणि म्हणते बरोबर आहे स्वराजचं मोनिका उद्धटासारखीच करते आणि म्हणते आता हे पॉईंट्स मी तुमच्याकडून नोट्स करून घ्यायचे का मी सांगितलंय ना माझ्या पिवळा आईस्क्रीम खायची मग मला देऊ द्यात ती तेव्हा क्षमा म्हणते अगं आज स्वराजमुळे तुझी पिहू ही पुढच्या राऊंडमध्ये फायनल सिलेक्शन झालंय तिचं तेव्हा जरा या गोष्टीचं भान ठेव तेव्हा भा मोनिका हसते आणि म्हणते मी कशाला कृतज्ञता याच्याबद्दल बाळगू तुम्ही नवयनी कधी कधी गंमतच करता तेव्हा क्षमा तिला चांगलं सांगत असते परंतु मोनिका आपली उद्धटासारखी बोलत असते ते पाहून पिहू म्हणते मम्मा मा काकू जे बोलते ना ते बरोबर बोलते आमचा आवाज खराब व्हायला नको आणि जर तुला सेलिब्रेट करायचं असेल ना तू खा की आईस्क्रीम मला का फोर्स करतेस तेवढ्यातच आई पण तेथे येतात त्यांना आनंद झालेला असतो पिहूमध्ये खूप बदल घडत असतो आई म्हणते आम्ही आनंद सेलिब्रेट करण्यासाठी खीर बनवली आहे पिहू म्हणते वा मला खायची ती खीर तेवढ्यातच मल्हार पण तेथे येतो आई म्हणतात की सगळ्यांनी आता गप्प बसा पण उद्या मंदिरात जायचं देवाचा आशीर्वाद घ्यायचा आणि या दोघींसाठी मी आता एक छानशी पूजा घालणार आहे मंदिरात आपल्याला उद्या जायचं म्हणजे जायचंच तेव्हा मल्हार म्हणतो हो ठीक आहे आई आपण जाऊयात मंदिरात आणि मंदिरात गेल्यानंतर मोनिका तेथे छानसं गाणं पण गाईल असं मल्हार तिला टोमणी मारून म्हणतो तेव्हा मी कसं गाणं गाणार असं मोनिका म्हणते आणि म्हणते की माझा काय संबंध आहे याच्याशी तेव्हा मल्हार मोबाईलमधील ती व्हिडिओ क्लिप दाखवतो सोशल मीडियावर त्या क्लिपने धुमाकूळ घातलेला असतो मोनिका जजस समोर जे काही खोटं बोललेली असते की मल्हारच मला म्हणाला आज तू जजिंग कर आणि त्याखाली गाडवाचं चित्र असतं ते वेगळ्याच प्रकारे ओरडत असतं व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर टाकलेला असतो ते पाहून सगळ्यांना हसू येतं मोनिकाचा खूप मोठा जबरदस्त असा अपमान होतो मल्हार म्हणतो आता उद्या जर खोटं बोलली तर काय होईल तुझं अगं तुला धड चार ओळी गाणं गाता येत नाही आणि तुझं घर हे संगीताचं वारसा म्हणून ओळखलं जातं असं तू कशावरून म्हणतेस ग तेव्हा ते मोनिकाचा अजूनच अपमान होतो आई म्हणते मोनिका अगं तुला एक सांगू का तू पण मल्हारकडे क्लासेस का नाही जॉईन करत संगीताचे म्हणजे खोटं बोलल्यावर निदान तोडगेशी तरी तू पडणार नाही तेव्हा मला याची काही गरज नाही तर मल्हार म्हणतो मग मीडियावाल्यांना काय उत्तर देशील ग आता तेव्हा मीडिया वाल्यांना कसं हँडल करायचं ना हे माझं मला माहीत आहे असं मोनिका पुन्हा वेड्यासारखी म्हणते आणि रागातच त्या सगळ्यांकडे बघत असते तर सगळ्यांना मोनिकाच्या ह्या अवस्थेवर हसू येत असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये रिचे सगळेजण झोपलेले असतात काही गुंड तेथे येतात आणि स्वराला किडनॅप करून घेऊन जात असतात क्षमा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते परंतु स्वराजला ब्लॅकमेल करून घेऊनच जातात तर क्षमा खूप रडू लागते तिला धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा